नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमला ह्यू। शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या डायट अर्थात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन जून 2020 पासून प्रलंबित आहे। या कारणास्तव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने डायट येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करीत प्रशासनाचा निषेध केला आहे। दरम्यान गेल्या 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने बँकांच्या कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, शाळांची फी आणि कौटुंबिक आजारपणावरील खर्च इत्यादीमुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत। पात्रा वत्स गुलमला ह्यू, आपली संस्कृती आपला वसा। मी चतुर्थश्रेणी कर्मचारी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वाशिम येथे कार्यरत आहे। आमचे मागील 4 महिन्यापासून वेतन झालेले नाही, ही बाब खूप गंभीर आहे। याचा तिळा शासनाने लावा। वेळोवेळी आमची मागणी सुरू आहे, पण शासन याबद्दल काहीच लक्ष घालत नाही। तरी हा योग्य मुद्दा त्वरित लक्षात असू द्या। आमचे घरगुती प्रश्न आहेत, जसं किराणा आहे, आमचे मुलांचे शैक्षणिक हे आहे आणि आईवडिलांचं आधार आहे, त्याच्यावर होणारा खर्च हे खूप आम्हाला हे खूप गंभीर बाब आहे। हे खर्च करणं खूप अवघड जात आहे आणि 4 महिन्यापासून वेतन न झाल्यामुळे याच्याकडे शासनानं त्वरित लक्ष घालावे अशी मी शासनावर विनंती करतो। देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत। या संस्थेमार्फत शिक्षकांचे व पर्यवेक्षक यंत्रणेचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याचे काम केले जाते। त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाची गुणवत्ता विकासाचे काम आणि राज्य व केंद्र शासनाकडून येणारे शैक्षणिक उपक्रम अंमलबजावणी करण्याचं काम या संस्थेमार्फत केले जाते। परंतु या कोविडच्या अशा परिस्थितीमध्ये देखील गेल्या 4 महिन्यापासून या संस्थेमधील कार्यरत असलेले वर्ग 1 पासून ते वर्ग 4 पर्यंतचे अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन थकित आहे। त्याचबरोबर या काळामध्ये ओढवलेली जी काही परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबांच्यावर ओढवलेली जी काही उपासमारीची वेळ आहे, ही या थकित वेतनामुळे निर्माण झालेली आहे। म्हणून आम्ही राज्यामधील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाला निवेदन देऊन लोकशाही मार्गाने काळ्या फिती लावून आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि दिनांक 24 व 25 या 2 दिवशी आम्ही हे अशा पद्धतीनं काळ्या फिती लावून आंदोलन करीत आहोत। तर याची दखल घेऊन शासनाने आमचे नियमित वेतन करावे व आमच्यावर आज जी काही परिस्थिती ओढवलेली आहे ती परिस्थिती टाळण्यासाठी आम्हाला मदत करावी। जर या अशा पद्धतीनं जर आमचे वेतन झाले नाही तर हा आंदोलनाचा जो काही तिढा आहे, आंदोलनाची जी काही बाब आहे, ती आम्ही अतिशय तीव्र करू। धन्यवाद। पत्रकार व्हायचंय, पत्रकारितेमध्ये करिअर करायचंय, शासकीय अथवा खाजगी आस्थापनामध्ये जनसंपर्क अधिकारी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा अभ्यासक्रम डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन जर्नालिझम आता आपल्या वाशिममध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे नोंदणीकृत अभ्यास केंद्र सरदार वल्लभभाई पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथे डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन जर्नालिझम या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या आणि पत्रकारितेसह शासकीय अथवा खाजगी आस्थापनामध्ये विविध महत्वाच्या पदावर सेवेची संधी मिळवा। डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन जर्नालिझम या 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 12वी उत्तीर्ण अथवा समकक्ष विद्यार्थी पात्र असतील। वाशिम येथील अभ्यास केंद्रामध्ये डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन जर्नालिझम सह पूर्वतयारी BA, BCom आणि MA एज्युकेशन या अभ्यासक्रमाला प्रवेश देणे सुरू आहे। तर आजच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ycmou.digitalyuniversity.ac या संकेतस्थळाला भेट देऊन आपला ऑनलाईन प्रवेश निश्चित करा। प्रवेशाची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2020। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा वाशिम येथील सरदार वल्लभभाई पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथे।